नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनेक मित्र असतील, आहेत का? मैत्री आपण कोणाशीही करू शकतो. करू शकतो की नाही मैत्री? आता समजा लहान मुलाने मोठ्या माणसांशी मैत्री करणे, किंवा लहान मुलीने म्हातारी आजीसोबत सुद्धा मैत्री करू शकतात. काही जण वृक्षांशी मैत्री करतात, काही जण झाडांशी मैत्री करतात, काही जण प्राण्यांशी पक्ष्यांबरोबर मैत्री करत असतात. निसर्गातील अनेक वस्तूंबरोबर आपण मैत्री करू शकतो. तर बघा, अशीच भालेराव यांची इयत्ता तिसरीतील कविता दोस्त. या कवितेतील जो मुलगा आहे, त्या मुलाने गाईच्या वासरूशी मैत्री केलेली आहे. तर आपण आज इयत्ता तिसरीची दोस्त ही कविता पाहणार आहोत. चला तर मग पाहूया दोस्त.